बाहेर जे फॉरेन ट्रिप्स झालेत त्या कशा कशा झाल्यात, कुठं कुठं झालेत, त्याच्यावर खर्च किती करण्यात आला होता? डाओसमध्ये 32 कोटी खर्च झाला, जर्मनीमध्ये 27 लाख झाला, दुबईला 25 लाख झाला, मॉरिशस, तायवान, लंडन या 2.5 दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला? तर 1.88 कोटी खर्च झाला. जपान या देशाने त्यांचा जो डॉक्टरेटचा खर्च आहे तो केला, पण तसं इथं दिसत नाही. तो खर्च MIDC केला आहे. एकतर MIDC बाबतीतली काही माहिती जी आमच्याकडे आलेली आहे त्याच्याबद्दल मी काही खुलासा करेल नंतर. तलाठी भरतीबद्दल आमच्यावर जे काही ॲलिगेशन होत आहे, युवांचा आवाज म्हणून आम्ही लढत आहोत, त्याबद्दल काही गोष्टी मी बोलेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न मला विचारू शकता. तुम्ही जर बघितलं तर माझ्यासारखे जे नवीन आमदार आहेत ते सातत्याने युवांच्या रोजगाराच्या बाबतीतले प्रश्न अधिवेशनात मांडत आहेत. अधिवेशनामध्ये आमचं ऐकलं नाही तर आम्ही आंदोलन करतो. आंदोलन करूनसुद्धा जर ऐकलं नाही तर 800 किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा ही आम्ही सर्व युवा मिळून ती केली होती. आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत आहे की युवांना आज रोजगार मिळाला पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे. आणि जो बेरोजगारीचा प्रश्न आपल्या या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे त्याला मार्ग कुठेतरी निघाला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो जर मार्ग काढायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आल्याशिवाय ते होऊ शकत नाही. जर गुंतवणूक मोठ्या मोठ्या कंपनीली आपल्या राज्यामध्ये केली तरच इथं असणाऱ्या युवांना आपल्याला हाताला काम देता येईल, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी जर कुणी प्रयत्न करतं, नाहीतर आणण्यासाठी जबाबदारी जर कोणावर असेल तर MIDC नामक संस्थेवर आहे जी राज्य सरकारची आहे. MIDC ही संस्था आपल्या राज्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी ही स्थापन झाली आणि या देशामध्ये MIDC सारखी संस्था स्थापन करणारं महाराष्ट्र हे राज्य एकुलतं एक राज्य सुरुवातीला होतं आणि त्यानंतर कर्नाटकापासून इतर राज्यांनी काही प्रमाणात असं बोलता येईल की MIDC कॉन्सेप्ट हा कॉपी केला आणि त्या त्या राज्यांमध्ये त्यांच्या परीने इन्व्हेस्टमेंट कशी येईल या संस्थेच्या माध्यमातून तसं त्यांनी ते प्रयत्न केले. आता MIDC इन्व्हेस्टमेंट कधी आणू शकते तर त्यासाठी जर तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी प्रयत्न केले, कंपनीला जर भेट दिली, महाराष्ट्रामध्ये कंपनीचं समेत जर घडून आणलं तर मग ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट होऊ शकतात. त्यासाठी कुठं ना कुठं ते प्रयत्न हे करावे लागतात. आजपर्यंत जी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आलेली आहे याच्या आधी असणाऱ्या सर्व मंत्र्यांनी प्रयत्न केले. आपल्या राज्यामध्ये जे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोर्ट असतील, रोड असतील, एअरपोर्ट असतील, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त क्वालिफाईड आणि उच्च शिक्षित युवा वर्ग असल्यामुळे इथं सातत्याने इन्व्हेस्टमेंट ही येत गेली. त्यासाठी प्रयत्न केले गेले पण लोकांना इथं इन्व्हेस्ट करायचं आहेच. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा काही गोष्टी कानावर आल्या की आपली जी MIDC आहे ज्याचं प्रमुख काम हे बाहेरून इन्व्हेस्टमेंट आणणं आहे, तर त्या MIDC मदतीने नाहीतर MIDC खर्चावर अनेक अधिकारी, मिनिस्टर असतील तो त्यांचा अधिकार आहे, अधिकाऱ्यांचा अधिकार आहे, पण असे अनेक लोक हे भारताच्या बाहेर गेले आणि जे काय आकडेवारी आम्ही बघितली हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही एक पत्र दिलं होतं 23/10/2023 ज्याच्यामध्ये आम्ही MIDC काही माहिती मागितली होती की भारताच्या बाहेर जे फॉरेन ट्रिप्स झालेत त्या कशा कशा झाल्यात, कुठं कुठं झालेत, त्याच्यावर खर्च किती करण्यात आला होता, कुठल्या एजन्सीला काम दिलं गेलं होतं आणि त्या ट्रिपवर कोण कोण गेलं होतं, अशा प्रकारची माहिती ही आम्ही MIDC मागितली होती. ही माहिती त्यांना मागितल्यानंतर
मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला एवढी मोठी एवढ्या मोठ्या फाईल तिथं पाठवल्या. याच्यामध्ये जर बेसिक समरी आपण बघितली तर याच्यामध्ये काही खर्च त्यांनी दिलेला आहे की डाओसमध्ये 32 कोटी खर्च झाला, जर्मनीमध्ये 27 लाख झाला, दुबईला 25 लाख झाला, मॉरिशस, तायवान, लंडन, साऊथ कोरिया, त्याच्याचबरोबर लंडनला अजून एकदा दुबई, अशा प्रकारे काही 42 ते 45 कोटी रुपये खर्च झालेला आहे. एवढ्या मोठ्या फाईल आपण बघितल्या तर तुमच्या सगळ्यांचा वेळ हा जाऊ शकतो, त्यामुळे जास्त खोलात न जाता. याच्यामध्ये खरं तर आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा फक्त एक उदाहरण आपल्याला सांगतो, तायवान या देशाचं. तायवान या देशामध्ये मंत्री महोदय हे गेले नव्हते, तिथं प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज हर्षदीप कांबळे साहेब तिथं गेले होते, विपिन शर्मा जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ते गेले होते, रवींद्र पवार जनरल मॅनेजर मार्केटिंग ते तिथं गेले, चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर हेमंत निकम OSD मंत्री, म्हणजे मंत्री न जाता OSD हेमंत निकम गेले तेही समजू शकतो. पण कौस्तुभ दौसे नावाची एक व्यक्ती आहे जी देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे OSD आहेत, ते तिथं का गेले असा प्रश्न खरं तर MIDC आम्हाला करायचा आहे. आता ही किती दिवसाची ट्रिप होती तर 6 तारखेला ते तिथं पोचले आणि 9 जूनला ते परत आले, म्हणजे 3 दिवसाची म्हणजे 2.5 दिवसाची ट्रिप होती. या 2.5 दिवसाच्या ट्रिपवर खर्च किती झाला तर 1.88 कोटी खर्च झाला. 1.88 कोटी खर्च मंत्री नसताना तिथं झाला असेल तर मग माझा प्रश्न MIDC असाही आहे की तुम्ही प्रायव्हेट चार्टरली गेला होता का, प्रायव्हेट विमान घेऊन गेला होता, फर्स्ट क्लासली गेला होता का, बिझनेस क्लासली गेला होता? तिथं गेल्यानंतर तुम्हाला घेण्यासाठी रोल्स रॉयस आली, बस आली का, टॅक्सीमध्ये तुम्ही गेला? हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही प्रेसिडेन्शियल स्वीट जिथं US प्रेसिडेंट राहतात, नरेंद्र मोदी साहेब तिथं गेल्यानंतर राहतात, अशा काही स्वीट मेंडरिन नावाचं 5-star हॉटेल आहे तिथं तुम्ही राहलात का? मग जो काही जेवण तुम्ही दिलं ते जेवण देत असताना सोन्याचा चमचा, सोन्याचं ताट याच्यामध्ये तुम्हाला वाढण्यात आलं होतं का? आणि ते जेवण झाल्यानंतर सोन्याचा चमचा तुम्हाला परत भारतात घेऊन येण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली होती का? कारण का दिवसाला जर 60 लाख खर्च तिथं होत असेल या 5 लोकांवर मंत्री नसताना, आणि बैठका काय झाल्या तर त्याच्यातून काय तसं कॉन्क्रीट आपल्याला मिळालं नाही, छोट्या छोट्या अधिकाऱ्यांना ते तिथं भेटले, त्यामुळे असा खर्च तिथं केला जातो. आणि हे दौसे नावाची व्यक्ती तिथं का गेली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर खर्च होत असेल, आणि या बाजूला आपण ज्या काही सरळ भरती आणि सरकारी भरतीमध्ये 1000-1000 रुपये हे गरीब पोरांकडनं आईचं मंगळसूत्र विकून तिथं जर गोळा केले जात असतील आणि तिथं पैसे नाहीत असं तुम्ही बोलता आणि अशा पद्धतीने तुम्ही दिवसाला 60-70 लाख रुपये खर्च करता, आम्ही MIDC याबद्दलची अजून माहिती मागितली आहे की खर्च कसा झाला, जेवणाला काय खर्च झाला, जेवणामध्ये असे काही खेकडे आले होते का जे कोणालाच भेटत नाहीत पण त्यांना ते भेटले आणि त्याचा एका खेकड्याचा खर्च हा 10 लाख रुपये होता, अशा काही माहिती आम्ही तिथं विचारलेलं आहे. आणि याचा फायदा आपल्या राज्य सरकारला आणि युवांना कसा झाला याबाबतीतली माहिती, जी माहिती आमच्या कानावर आलेली आहे, याच्यामध्ये असं कळतंय की तिथं भारतीय आणि महाराष्ट्राचा एक व्यक्ती काम करतो ज्याला डायरेक्ट पेमेंट हे दिलं गेलं. आणि मग कसं असतं की पेमेंट दिल्या गेल्यानंतर ही IQ माहिती याच्यात खोलात आम्हाला कागद आल्यानंतर आम्ही बघू काय नाव त्यांचं असेल, भट नामक आहेत का काय हे मला कॉन्क्रीट सांगता येत नाही. त्यांना पैसे दिले जातात, पैसे दिल्यानंतर खर्च हा राज्य सरकार म्हणजे गरिबाचा पैसा हा खर्च केला जातो आणि तिथं कॅशमध्ये काही डॉलर नाही तर त्यांची लोकल करन्सी दिली जाते, तिथं शॉपिंग केलं जातं, नाही तर तो खर्च परत भारतामध्ये दिला जातो. ह्याला आपण सायपनिंग ऑफ पैसे असं म्हणलं जातं. हे झालं आहे का, याच्यामध्ये शहानिशाही आपल्या सर्वांना तिथं करावी लागेल. आता आम्ही ही माहिती मागेल असं अनेक लोकांना वाटतसुद्धा नव्हतं. अधिकाऱ्यांना आता कुठंतरी अडचण झालेली आहे, 8 महिन्यांपूर्वी झालेला खर्च हा कसा दाखवायचा अशी आम्हाला आता चर्चा येते की हे जे दौसे नावाची व्यक्ती आहे त्यांना असंही कुठंतरी सांगण्यात आलं आहे की तुम्ही प्रायव्हेटली आम्हाला 25-30 लाख रुपये द्या ऑफिशियली आणि आम्ही बॅकडेटेड पत्र दाखवतो
की तुम्हाला आम्ही पैसे मागितले, तुम्ही प्रायव्हेटली ह्याच्यावर आला, अशा प्रकारचे पण आता डॉक्युमेंट आल्यानंतर हे आम्हाला बोलावं लागेल. हे फक्त IQ माहितीवर आम्ही बोलत आहोत. त्यामुळे ही जे हा जो काय खर्च तिथं झालेला आहे हा खरं तर सरकारी याच्यावरचं झालेला पैसा आहे. त्यामुळे तायवानबद्दल तुम्हाला सर्वांना मी दाखवलं. त्याच्यानंतर जपानवर जो खर्च झाला तिथं देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते. ते मोठे नेते आहेत, सरकारचा त्यांच्यावर खर्च होत असेल तर काय हरकत नाही. पण राज्यामध्ये एका मंत्रालय असं मंत्रालय नाही पण एका पदाधिकारी भाजपच्या सांगितलं होतं, जपान या देशाने त्यांचा जो डॉक्टरेटचा खर्च आहे तो केला, पण तसं इथं दिसत नाही. तो खर्च MIDCने केला आहे. आमचं दुमत नाही, खर्च करण्यात यावा, मोठे नेते आहेत, पण तो DCM या कार्यालयाने केला असता तर ते जास्त योग्य झालं असतं. तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा झालेला आहे. आणि तिथं जर आपण बघितलं MIDCली जे काय खर्च केला तिथं जे केलं, कौस्तुभ दौसे तिथंसुद्धा गेले होते. त्याच्याचबरोबर तुम्ही जर आपण बघितलं तर तिथे करार हे कुठलेही झाले नव्हते. आणि जो करार तिथं जपानला झाला होता त्याच्यामध्ये एक जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी आहे, ते मुंबई फ्लड मिटिगेशन प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहे असं काहीतरी तिथं चर्चा झाली. मित्सुबिशी इलेक्ट्रिक असेल, NTT IT कंपनी आहे, त्यांनी अप्रॉक्सिमेटली 1600 कोटी खर्च करू असं सांगितलं. आणि सुमोटो नावाची एक कंपनी आहे, त्यांनी आपल्याकडे कुठंतरी 8000 कोटी खर्च इन्व्हेस्टमेंट करणार असं सांगितलं. करंट स्टेटस सुमोटो कंपनीचा जो आहे त्यांनी 2000 कोटी हे लीजसाठी आम्ही देऊ मेट्रोच्या, जे काय त्यांना दिलं आहे असं त्यांनी सांगितलं. लीजसाठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे, लीजसाठी तो पैसा आहे. आणि 22 एकर जमीन बॉम्बे डाईंगची MIDCची नाही, प्रायव्हेट एका कंपनी बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असं ते काय आहे, त्याच्यासाठी 5200 कोटी रुपये हे त्यांनी खर्च आहे. म्हणजे 8000 कोटीचे MOU झाले असं सांगितलं. पण याच्यामध्ये प्रायव्हेट जमीन महाराष्ट्रामध्ये ते मुंबईत घेत आहेत आणि लीजसाठी. म्हणजे कुठंतरी दिशाभूल ही राज्य सरकार या बाबतीत करतं आहे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. लंडनच्या बाबतीत पण मोठ्या प्रमाणात खर्च केला, तसंच साऊथ कोरियाच्या बाबतीत लंडनच्या ह्याच्यात तर खर्च खूप मोठा झाला. आणि त्याच्यात तिथं मुख्यमंत्री गेले नाही, त्यांना ती वेळ झाला नाही असं कुठंतरी आहे. आता ह्याच्यामध्ये उदय सामंतसाहेब जेव्हा जर्मनीला गेले होते तेव्हा विजिटेड ट्रम्प कंपनी जर्मनी, प्रॉमिस टू इन्व्हेस्ट 300 कोटी. म्हणजे जिथं कुठं MOU काहीच झाला नाही पण आम्ही फक्त प्रॉमिस करतो तुमच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो असं कुठंतरी तिथं चर्चा केली. दुबईच्या बाबतीत तसंच आहे. त्याच्याचबरोबर जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर एका कुठल्या तरी देशामध्ये ते गेले होते, तिथं हुंडा या कंपनीची इन्व्हेस्टमेंटची एक बातमी आपण ऐकली. ती काय इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट हुंडा तिथं करत नाही, जुन्याच कंपनीला म्हणजे दोन कंपनी GM मोटर्स आणि हुंडाय यांच्यामधला तो करार आहे. आणि सांगत असताना इथं सांगितलं की ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट करतात, तसं नाही, हुंडाय ही कंपनी GM या कंपनीला पैसे देणार आहेत, तेवढाच करार तिथं झालेला आहे. आणि त्याच्यातसुद्धा आपण जर बघितलं तर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठेही येत नाही. तिथं 1000 लोकं हे आत्ता उपोषणाला बसलेले आहेत, ज्यांचा मुद्दा अजूनसुद्धा तो संपलेला नाही. आता ह्याच्यामध्ये काही अशा पण आहेत, 50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट एक कंपनी करत आहे. म्हणजे असे काही चेष्टा करणारे विषय आहेत ज्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो. पण आमच्या सगळ्यांची आता ही मागणी आहे की मी एक CAG म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर वायपाट खर्च करणार असाल, 42 कोटी म्हणजे डावोसला 32 कोटी रुपये हा खर्च केला, आणि अशा पद्धतीने नुसत्या वेकेशनसाठी म्हणजे MIDC इंडस्ट्रीयलपेक्षा तिथे टुरिझम टाकावं लागेल. महाराष्ट्र टुरिझम बोर्ड हे MIDC झालेलं आहे, वायपाट खर्च केला जातो. डावोसमध्ये सुद्धा करार कसे झाले, किती झाले, किती लोक गेले, आता पुढच्या काही दिवसांमध्ये डावोसला परत जाणार आहेत, सरकार बदलणार आहे याचा अंदाज आपल्या सर्वांना, इलेक्शन आहे, त्यामुळे डावोसला जाण्यासाठी तर अनेक लोकांच्या चढाओढी लागलेल्या आहेत. एक व्यक्ती जो कदाचित आज सत्तेत नाही तर सत्तेत असणाऱ्या पार्टीमध्ये सुद्धा नाही, पण जो तर काही भूकंप होणार आहेत असं काही नेता भाजपचा बोलले, त्या नेत्याने सुद्धा जो कथित एका पक्षामध्ये तिथं येणार आहे असं त्यांनी सांगितलं, त्या व्यक्तीला सुद्धा बाहेर आता पुढच्या 16-17 तारखेला जे काही हे
एक डेलिगेशन बाहेर चाललंय मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सुद्धा नाव आहे. ते कुठलं नाव काय याचा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा. आणि डावोसला जाऊन अनेक लोकांना तिथं जाऊन खर्च करण्याचं कुठंतरी प्लॅनिंग आहे. कॅगमध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, कॅग याच्यासाठी करा की बिझनेस क्लास कोणाकोणाला अलाउड आहे, कसं कसं अलाउड आहे, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कोणाला अलाउड आहे, MD कुठं राहू शकतात, दे OSD आहे ते कुठं राहू शकतात. हे कौस्तुभ दौसे नावाची जी व्यक्ती आहे तर ते तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा विमानाने जेव्हा प्रवास करतात तेव्हा बिझनेस क्लासने ट्रॅव्हल करतात. MIDCचा खरा अधिकारी इकॉनॉमीली ट्रॅव्हल करतो 5,000 रुपयेली, आणि कौस्तुभ दौसे हे तिथं 30,000-30,000 रुपये देऊन ट्रॅव्हल करतात असं डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे हा जो ब्रिज काल इनॉग्रेट केला, वर्षाला तुम्ही सामान्य लोकांकडनं 1.5 लाख पाससाठी घेणार, आणि हे कौस्तुभ दौसे जे त्या विभागाचे सुद्धा नाहीत, यांच्यावर तुम्ही एका बाजूलाच फक्त येऊन जाऊनसुद्धा नाही, तुम्ही 30,000-30,000 रुपये खर्च करता. हे कुठंतरी या पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना करतोय की कॅगच्या माध्यमातून याच्यावर लक्ष देऊन ही माहिती आमच्यापर्यंत कशी ना कशी तरी ती आली पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही जी कंपनी आहे USD ग्लोबल, ज्याचा विरोध हा आम्ही महापोर्टल जेव्हा झालं होतं त्याचा विरोध केला होता. USD ग्लोबलमध्ये कोण डायरेक्टर आहेत, ती कंपनी कोणाची, केनेडी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कोणकोण शिकलं होतं, सरकारमध्ये त्यातलं कुणी आज OSD म्हणून आहे का, याचा एक अभ्यास करावा लागेल. आणि या USD ग्लोबलला हे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटली व्यापम घोटाळ्यामध्ये तिथं बॅन करण्यात आलं होतं, आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना ही मदत नाहीतर कॉन्ट्रॅक्ट हे मोठ्या प्रमाणात दिलं गेलं होतं. त्याच्याचबरोबर या USD ग्लोबलचा आम्ही विरोध केला होता. त्याच्यामध्ये कोणकोण होतं हे थोडंसं बघावं लागेल. त्याच्याचबरोबर जेव्हा इलेक्शन 2019 झालं होतं, इलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये सोशल मीडियाची जी काही कंपनी होती प्रायव्हेट, त्याला इलेक्शन कमिशनली 2019 का काम दिलं होतं, आणि जो खर्च आमदार आणि हे करत असतात ते क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा कुठल्या कंपनीला काम दिलं होतं आणि ती कंपनी कोणाच्या मालकीची, याचा एक अभ्यास आपण केल्यानंतर MIDCमध्ये जे लोक फुकटात फिरत आहेत आणि तिथं झालेला घोटाळा याचं कुठंतरी लिंकिंग आपल्या सर्वांना दिसेल. आणि आत्तासुद्धा तलाठी भरतीच्या माध्यमातून जे काय आज चाललं आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी कळतील. आता हे 42 कोटीवर खर्च आणि त्याच्यामध्ये इरेग्युलॅरिटी, याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. पण खरं गुंतवणूक आलीबाली एवढीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. कालच्या संध्याकाळी तुम्ही जर एक बातमी गुजरातची बघितली, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की त्याच्यात सांगितलं होतं 26 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही गुजरातमध्ये काल MOU माध्यमातून तिथं फायनल झालेली आहे. 26 लाख कोटी. आणि देशामध्ये 2019-23 15 लाख कोटी रुपये आले. म्हणजे देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली नाही तेवढे MOU हे गुजरातमध्ये तिथं फायनल झालेले आहेत. आणि गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले सुद्धा मोठे प्रोजेक्ट हे गुजरातमध्ये नेले गेले, ज्याच्यात 2.5 लाख लोकांना नोकरी मिळणार होती. त्याच्याचबरोबर जो इकॉनॉमिक नाहीतर आपल्याला ज्याचा फायदा बँकिंग सेक्टरला झाला असता तोही प्रोजेक्ट तिथं गेला, आणि इतरही काही मोठे मोठे प्रोजेक्ट गेले ज्याच्यातून 5 लाख लोकांना ही नोकरी मिळाली असती. त्यामुळे खऱ्या अर्थाने असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की राज्यात जे सरकार आहे ते महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या युवांना हाताला काम देण्यासाठी खरं तर काम करतंय का गुजरातला मदत करण्यासाठी काम करतंय, हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. आणि तुम्ही जर या देशातल्या जे काय फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी काय वक्तव्य केलं, तर त्यांनी वक्तव्य केलं तर काही वर्षांनंतर भारतामध्ये जर कुठलं इंजिन हे विकासाचं असेल नाही तर कोण तिथं विकासामध्ये सगळ्यात अग्रेसर असेल तर ते गुजरात स्टेट असेल असं त्यांनी तिथं सांगितलं. आणि ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आपण तिथं बघितल्या तर त्याच्यामध्ये हेच दिसतं आहे की केंद्रातले काही मोठे नेते हे भारतात इन्व्हेस्टमेंट आणण्यापेक्षा गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येईल यासाठी तिथं प्रयत्न करत आहेत. व्हायब्रंट गुजरात तिथं घेतलं जातं. खरं तर मॅग्नेटिक महाराष्ट्र हे महाराष्ट्रात घेतलं जात होतं, पण असं कुठंतरी कळतं आहे की केंद्रातल्या काही लोकांनी राज्यातल्या भाजपच्या आणि इथं असणाऱ्या सत्तेतल्या नेत्यांना सांगितलं आहे की तुम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊ नका,
मॅग्नेटिक महाराष्ट्र जर घेतलं तर व्हायब्रंट गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट येत नाही. त्यामुळे ज्या दिवसापासून अशा प्रकारचे एफर्ट हे महाराष्ट्राकडनं कमी झाले आणि महाराष्ट्रातले मोठे काही प्रोजेक्ट्स आणि त्याच्याचबरोबर जो आय एफ सी सेंटर आहे तो गुजरातला गेल्यापासून इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात गुजरातला गेलेत आणि या 26 लाख इन्व्हेस्टमेंटच्या मदतीने 50 लाख युवांना गुजरातच्या तिथं नोकरी मिळणार आहे. आणि मग हा जो दबाव राज्य सरकारवर केंद्र सरकारचा आहे की महाराष्ट्राचं भवितव्य हे उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण गुजरात मोठं झालं पाहिजे, गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा काही नेत्यांकडनं का होतो आहे आणि त्याला साथ महाराष्ट्रातले जे आज सत्तेत असणारे नेते का करत आहेत असा प्रश्न हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि सामान्य लोकांमध्ये आहे. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ही गोष्ट लोकांसमोर यावीत यासाठीसुद्धा आम्ही तिथं बोलत आहोत. आणि जिथं कुठं मोदींचा दौरा झालेला आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर गुजरातचं डेलिगेशन हे तिथं तिथं गेलेलं आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही गुजरातला आलेली आहे. आणि आमचे महाशय मंत्री महोदय अधिकारी जेव्हा भारतामध्ये एखादं समेत असतं, गुजरातमध्ये तिथं एक इलेक्ट्रॉनिक्सचं समेत झालं जिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आल्या होत्या ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या होत्या, तिथं महाराष्ट्रातले नेते कुणीही गेले नाहीत पण त्या लोकांना भेटण्यासाठी तायवानला मात्र हे लोक जातात. तर असे काही प्रश्न आहेत. डिफेन्सचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी आपले महाशय हे गुजरातला तिथं गेलेले नाहीत जिथं सगळ्या कंपनी येतात. मग महाराष्ट्राच्या बाबतीत आपण का एवढं उदासीन आहोत? छोट्या छोट्या राज्यांमध्ये 40-40 हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट जाते, कर्नाटकात इन्व्हेस्टमेंट जाते, तमिळनाडूमध्ये इन्व्हेस्टमेंट जाते, मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथं शो करतात इन्व्हेस्टमेंटचा, ममता दीदी येतात, तसंच इतरही राज्याचे नेते येतात आणि आपण दुसरीकडे कुठंच जात नाही. मग मुद्दामून महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ नये यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत का? आणि मग अशा प्रकारचं लेटर कॅगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींची एन्क्वायरी जे हे जे काही पर्यटन झालेलं आहे शासकीय पैशावर MIDC पैशावर याची कॅगच्या माध्यमातून एन्क्वायरी व्हावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र देणार आहोत. दुसरं पत्र आम्ही जे दिलेलं आहे त्याचाही रिप्लाय आम्ही वाट बघत आहोत की हे कसं कसं खर्च झालेलं आहे आणि हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आम्ही देऊ, त्यानंतर त्याच्यावर काय कारवाई होती बघतो. आणि ती जर कारवाई मुख्यमंत्री महोदयांकडे नाही झाली तर सेंट्रल व्हिजिलन्स एजन्सीकडे सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत. आणि ते तर काही झालं नाही तर मग इथं जे आपले करप्शन या राज्यामध्ये होतं का नाही याच्यासाठी जे विविध डिपार्टमेंट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडनं आम्ही पत्र देऊन त्याबद्दलची एन्क्वायरी करण्यासाठी प्रयत्न आणि हे करणार आहोत. कारण आमच्या सगळ्यांचं मत आहे की महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट ही आली पाहिजे आणि त्यासाठी हे जे वायपाट खर्च चाललाय तो कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असं ह्या MIDC ओव्हरऑल या सगळ्या अभ्यासानंतर आम्हाला कुठंतरी जाणवलं आहे. अधिकचे पेपर आल्यानंतर याच्याबद्दल आम्ही नक्कीच आपल्या सर्वांना सांगू.